रशिया आणि युक्रेन मध्ये तणावाचं वातावरण आहे. या वादामध्ये शेअर बाजार गडगडलाय. युक्रेन मधील दोन बंडखोर प्रांतांना रशियाकडून स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळालाय. शेअर बाजाराला धास्ती लागलीय. डोनेस लुहान्स प्रांतांना रशियाचा पाठिंबा पाहायला मिळतोय. तर शेअर बाजारामध्ये मोठ्या पडझडीची शक्यता असल्यानं गुंतवणूकदार सध्या सावध पवित्र्यामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. सेन्सेक्स मध्ये 1000 जास्त अंकांची घसरण झालीय. तर निफ्टीत ही घसरण झालीय. रशिया आणि युक्रेन मध्ये वाद पाहायला मिळतोय. तणावाचं वातावरण निर्माण झालंय. युद्धाची परिस्थिती निर्माण झालीय. या तणावाचा परिणाम मुंबईतील शेअर बाजारावरती दिसून आला. शेअर बाजार गडगडलाय. शेअर बाजाराला धास्ती लागलीय. युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांतांना रशियाकडून स्वतंत्र राष्ट्राचा दर्जाही मिळालाय. डोनेस आणि लुहान्स्क प्रांतांना रशियाचा पाठिंबा असल्याचं पाहायला मिळतंय. या संपूर्ण वादाचे पडसाद शेअर बाजारावरती उमटल्याचं पाहायला मिळतंय. शेअर बाजारामध्ये मोठ्या पडझडीची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सावध पावित्र्यामध्ये आहे. सेन्सेक्समध्ये 1000 जास्त अंकांची घसरण झालीय. तर निफ्टीमध्ये ही मोठी घसरण झालीय. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धजन्य स्थिती आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावरती पाहायला मिळतोय. त्याचा परिणाम शेअर बाजारावरती झालेला पाहायला मिळतोय. शेअर बाजार गडगडलेला आहे. आपल्यासोबत अर्थतज्ञ विश्वास उदगीरजी फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. विश्वासजी, रशिया युक्रेन वादाचा शेअर बाजारावरती आपल्याला परिणाम पाहायला मिळतोय, तर याचा पुढे भविष्यामध्ये गुंतवणूकदारांना काय तुम्ही माहिती द्याल? पहिली गोष्ट, गुंतवणूकदारांनी अशा वेळेस नव्याने प्रवेश करूच नये शेअर बाजारमध्ये, कारण आता जे युद्धाचे ढग युक्रेन आणि रशियावरती आहेत, रशिया प्रत्यक्षामध्ये आक्रमणाच्या तयारीत आहे युक्रेनवरती, आणि अमेरिका नाटो राष्ट्रांना एकत्र करून त्याला रोखण्याचा प्रयत्न करतायत, आणि पुतीन आणि बायडन तर त्यांना निगोशिएशन करतायत, त्यामुळे ते प्रत्यक्ष युद्ध न होता सुद्धा युद्धमय परिस्थिती निर्माण झाली. नंबर एक, त्याचा परिणाम जगभरच्या शेअर मार्केटवर होतोय, कारण रशिया हा तेल उत्पादनामध्ये नंबर दोनचा राज्य देश आहे, आणि ओपेक राष्ट्र जी आहेत मध्यपूर्वेमधली, त्यांनी ऑलरेडी $100 एका बॅरेलचे दर वाढवून ठेवले. त्यामुळे भारत तेल जिथे घेतो त्या सर्व ठिकाणावरून भारतावरती मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवरती होतोय. तो पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढणार. आता मार्च 10 या 5 राज्यांची निवडणुका संपल्या की हे तेलाचे भाव आपल्याकडे 150 रुपये होण्याची शक्यता आहे. मार्केट तर आत्ताच कोसळते आहे. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आणि एकूणच अर्थव्यवस्था या तेलावरती खूप काही प्रभावित होत असते, म्हणून अनेक कंपन्यांचे शेअर आता गडगडत आहेत. युद्धजन्य परिस्थिती, तेलाचे भाव या सुद्धा याचा परिणाम म्हणून शेअर मार्केटमध्ये सगळेजण, विशेष करून FII म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट ज्यांचे आहेत, फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टमेंट, ते आपली शेअर विक्री करून निघून चालले आहेत. त्यामुळे मार्केट गडगडत आहे, आणि म्हणून तेलाचा भाव आणि युद्ध हे दोन्ही विषय एकत्रितपणे आपण मार्केटच्या गडगडण्यावरती बोललं पाहिजे. धन्यवाद विश्वासजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.